हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99 22 51 1008। नितेश राणे, आपण आपला स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करून पक्षाची विल्हेवाट लावली। शरद कोळी, नितेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। आपण आपल्या पक्षाची काय हालत केली हे अगोदर बघा। नितेश राणे, आपण आपला स्वाभिमानी हा पक्ष भाजपमध्ये विलीन करून पक्षाची विल्हेवाट लावली। आपले वडील आणि आपले बंधू पराभूत झाल्यानंतर शेपूट घालून तुम्ही भाजपमध्ये गेलात। शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे स्वाभिमानी आहेत, तुमच्यासारखे धोकेबाज आणि गद्दार नाहीत। भाजप आणि शिंदे गटाने पक्ष चोरलेला असला तरी स्वाभिमानाने लढून पक्ष पुन्हा आणणार आणि धनुष्यबाण देखील आम्हालाच मिळणार। महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता गेल्यानंतर राणे कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, त्यांची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे, असे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सांगितलं। पाहूया पुढे ते काय म्हणतात। नितेश राणे, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय। शिवसेना पक्ष उद्धव साहेब राष्ट्रवादीत विलीन करणार, तुला दिवसा ढवळ्या सपन पडायला लागलं का? अरे तू तुझ्या पक्षाची काय हालत केली ही जरा बघ। नितेश राणे, तू तुझा पक्ष भाजपमध्ये विलीन केला। नितेश राणे, तुझ्या पक्षाची तू विले वाट लावली रे, आणि तू दुसऱ्याच्या पक्षाचं वाकून बघायला निघाला। अरे तुझा बाप आणि तुझा भाऊ पराभूत झाल्यानंतर शिपूट घालून तुम्ही भाजपमध्ये गेला। नितेश राणे, शिवसेना आणि उद्धव ठाकरे स्वाभिमानी अभिमानी आहेत, तुमच्यासारखे धोकेबाज गद्दार तर नाहीत। भाजपवाल्यांनी आणि शिंदे गटाने पक्ष जरी चोरला असेल ना, तर स्वाभिमानाने अभिमानाने लढून परत पक्ष वापस आणणार, म्हणजे आणणार मिळवणार, आणि धनुष्यबाण देखील आम्हालाच मिळणार। तू आम्हाला शिकवू नको, पण जर भाजपवाल्यांनी जर आदेश दिला, नितेश राणे तू तुझा बाप तुझा भाऊ देखील राणे आडनाव देखील भाजपमध्ये विलीन करचाल। अरे मला या माध्यमातून भाजपला आणि फडणवीस साहेबांना सांगायचं आहे, साहेब या नित्या राण्यावरती आणि नारायण राण्यावरती लक्ष ठेवा। त्यांना आता कळून चुकलेलं आहे, महाराष्ट्रामधून भाजपची सत्ता जाणार आहे, महाराष्ट्रामधून भाजपचं बेबुड होणार आहे, आणि सत्ता गेल्यानंतर ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। ह्यांची आतापासून तयारी चाललेली आहे, ह्यांची रोज कुजबूज चालू आहे। फडणवीस साहेब या नित्यावर आणि नारायण राणेवर लक्ष ठेवा, कधीही भाजपला सोडून ही राष्ट्रवादीत जाऊ शकतात आणि त्यांची तयारी चालू आहे, कारण ह्यांना नवरं बदलण्याची दाट सवय आहे।